लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मंदिरांचे शहर अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये आता मंदिरं देखील असुरक्षित झालेली आहे। नाशिक शहरातील अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या पंचवटी मंदिरात देवीच्या गाभाऱ्यातील पितळांच्या पादुकांची चोरी झाली। गणेशवाडी येथील सप्तशृंगी देवी मंदिराच्या आवरत असणाऱ्या पितळी पादुका मध्यरात्री 3:15 सुमारास चोरट्यांना चोरून नेलेल्या आहेत आणि हा सर्व प्रकार मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरांचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे। सकाळी आम्ही देवा दर्शनासाठी देवीचे आलो तेव्हा देवीच्या मंदिराच्या इथं पादुका असतात पितळी, त्या पादुका इथून चोरीला गेलेल्या होत्या। जेव्हा सीसीटीव्ही चेक केलं तर 3:23 त्या पादुका चोरीला गेल्याचं आम्हाला निदर्शनास आलं। इथं सगळं सीसीटीव्ही आहे, त्यात सगळं सीसीटीव्हीमध्ये ते रेकॉर्डिंग झालेलं आहे। अशी पोलिसांनी लवकरात लवकर चोराला शोधून ते पादुका आम्हाला मिळवून द्यावं। मंदिरातील पादुका चोरी प्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झालेला असून सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्टपणे दिसत असलेल्या चोराचा पोलिसांकडून आता शोध घेतला जातोय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।